हॅलो फ्रेंड्स, माझं नाव गौरव केदारनाथ नारळे. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती. तर आता तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की आपली जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट यासारख्या कॉलेजेससाठी आपल्याला जी एंट्रन्स एक्झाम असते, म्हणजेच MHASE नावाची CET, ती एक्झाम आता लवकरच जवळ आलेली आहे. यावर्षी 2023 मध्ये ही एक्झाम, आता तिची डेट अजून अनाऊन्स झालेली नाहीये, पण निश्चितच तुमची सगळ्यांची तयारी जोरात सुरू असेल. तर त्यासाठीच मी आज हा व्हिडिओ घेऊन येत आहे. तर व्हिडिओचा टॉपिक आहे की पोस्टमन मोस्टली गावाकडे कशा प्रकारे पोस्टमन असतात, आपल्या शहरामध्ये पोस्टमन कशा प्रकारे असतात, तर हे आपण नेहमीच बघितलेलं आहे. पण त्याचं आपण एक डेमॉन्स्ट्रेशन आज बघणार आहोत व्हिडिओद्वारे, की त्याच्यामध्ये कंपोजिशन करून त्याला कलर कशा पद्धतीने केलं पाहिजे, वॉटर कलरमध्ये हे मेमरी ड्रॉइंग कशा प्रकारे कलर केलं पाहिजे, त्याचा एक मी तुमच्यासाठी समोर एक डेमॉन्स्ट्रेशन ठेवत आहे. तर बघूयात आपण हा व्हिडिओ मध्ये. हॅलो गाईज, चित्र कलर करण्याच्या आधी सगळ्यात पहिले तुम्हाला त्याच्या स्काय पासून किंवा ज्याचा जो बेस्ट टोन आहे तिथून तुम्हाला वॉश पद्धतीने काम करायचं आहे. त्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला जो तुमचा बोर्ड असेल, ड्रॉइंग बोर्ड, तो बोर्ड तुम्हाला थोडा स्लोप वर ठेवायचा, की तो असा नाही ठेवायचा, थोडा क्रॉस ठेवायचा आहे तुम्हाला. क्रॉस ठेवल्यामुळे काय होतंय की तुमच्या पाण्याचे फ्लो ते तुम्हाला बरोबर फ्लो मध्ये होतात, नाहीतर तुम्ही जर आडवा ठेवला ते व्यवस्थित काम होत नाही. त्यामुळे नेहमी तुम्ही जेव्हा पण काम कराल तेव्हा ते थोडा बोर्ड स्लॅन्ट ठेवायचा आहे. आता सगळ्यात पहिले मी काम करत असताना आकाशाचा रंग जो आहे तिथून सगळ्यात पहिले काम चालू करतो. फ्रेंच अल्ट्रामरीन ब्लू आणि कोबाल्ट ब्लू यांचं थोडस कॉम्बिनेशन युज करून मी इथे मागचा एकदम लाईट फ्लो मध्ये काम करतो. तेवढा जास्तीत जास्त मला पार्ट जे स्कायचा ठेवता येईल तेवढा मी प्रयत्न करतोय. झाडामध्ये थोडाफार तुमचा आकाशाचा पार्ट गेला तरी चालेल, त्यांनी जास्ती नॅचरल वाटत. एकदा पेपरला पाणी लावून घेतलं त्यानंतर मी तुम्हाला इथून थोडे फ्लो सोडतो याच्यामध्ये डायरेक्ट. जास्ती पण ब्राईट टोन ठेवले तर मग सगळं लक्ष मागे जातं, त्यामुळे एकदम लाईट टोन मध्ये काम करायचं तुम्हाला. ट्राय करायचं की जेवढं लाईट फ्लो मध्ये ठेवता येईल तेवढं ठेवायचं काम. एकदा तुम्ही वॉश टाकलं की परत त्यावरतून ब्रश फिरवायचा नाहीये. जेवढं तुमचं पहिले वॉश मध्ये ब्रश मध्ये काम झालंय तेवढंच, त्यानंतर तुम्हाला त्यावरतून काम करायचं नाहीये. ठीक आहे, आता मी डायरेक्ट मेन विषयावर वळतो. सगळ्यात मेन आता मी पहिले फिगर करून मग बॅकग्राऊंड कडे वळणार आहे. नॉर्मली तुम्हाला कसं करता येतं की बॅकग्राऊंड लाईट ठेवायचं आणि फिगर डार्क करायचा, किंवा फिगर लाईट ठेवून बॅकग्राऊंड डार्क करायचं. जर सपोज तुम्ही बॅकग्राऊंड जर डार्क केलं आणि फिगर लाईट ठेवलं तर तुमचं सगळं लक्ष बॅकग्राऊंडवर जातं आणि त्या चित्रामध्ये तुम्हाला डेप्थ, म्हणजे वातावरण निर्मिती होत नाही आणि डेप्थ येत नाही एवढी. तर त्यामुळे आपण काय करूयात की सगळ्यात पहिले तुमच्या चित्रामध्ये जे पण काम आहे ते सगळं बॅकग्राऊंड लाईट टोन मध्ये आणि फिगर जे आहेत ते आपण थोड्या त्या कम्पेअर टू डार्क टोन मध्ये काम करूयात. आता विषय तुमचा आहे पोस्टमन. पोस्टमनला तुम्ही आपण ज्या प्रकारे कंपोजिशन केले त्याला थोडं गावाकडचं व्हिलेज लाईफ या सब्जेक्टला धरून सुद्धा त्याचं कंपोजिशन आहे. तर यामध्ये टोन थोडे गावाकडचे ब्राईट टोन, असं एकदम चांगलं वातावरण, एकदम पावसाळ्यानंतरचं वातावरण, असं आपण त्याचा थोडा क्लायमेट दाखवतो. तर त्यामध्ये आता आपण बघूयात की पहिल्या पोस्टमनला त्याचा समजा खाकी ड्रेस असतो तर तो ऍक्च्युअल त्या कलरमध्ये कसा करायचा ते आपण सगळं बघूयात. सगळ्यात पहिले मी आता फेस वगैरे त्यांचा पूर्ण बॉडी टोनचं काम करून घेतो. बॉडी टोनसाठी तुम्हाला पॅलेटमध्ये बनवण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला येलो ऑकर घ्यायचा आहे. येलो ऑकर मध्ये तुम्हाला थोडासा वर्मिलियन रेड किंवा तुम्हाला स्कारलेट रेड दोघांपैकी एक शेड तुम्हाला युज करायचा आहे. आणि त्या कलरमध्ये तुम्हाला मोस्ट ऑफ पाण्याचं प्रमाण जास्त ठेवायचं, जेवढं तुम्ही लाईट काम कराल तेवढं जास्त बेटर राहील. त्यासाठी तुम्हाला खूप लाईट काम करायचं आहे. त्यासाठी जो फेसेस आहेत त्या फेस पासून पूर्ण तुम्ही आता काम चालू करूयात. तर एका बाजूने मी लाईट कन्सिडर करून याच्यामध्ये काम करूयात.
त्यामध्ये लगेच मी थोडा ना रेड घेतला, थोडा क्रिमझन पण घेतला. त्यामध्ये काय करतो मी, थोडासा क्रिमझन त्याच्या फेस मध्ये ऍड करून देतो. सोबत थोडासा बंट्स याना, बंट्स याना खूप महत्वाचा कलर आहे. सेम तसं मी हातामध्ये पण जे फिंगरचे इथे पण तो टोन टाकून देतोय. लेग्सला लगेच तोच कलर कंटिन्यू करून घेतो. एक साईडने लाईट पकडलाय त्यामुळे तो हायलाईट कसा पडेल त्याचा विचार करून तुम्हाला काम करायचंय. अननेसेसरीली खूप लाईट पण सोडायचा नाही तुम्हाला. बंट्स याना रेड यांचं कॉम्बिनेशन. कलर असे टाकायचे की ते तुम्हाला कामात फ्लो सारखे वापरता येतील. ओके आता आपण नेक्स्ट फिगर कडे जाऊया. आजींची फिगर आहे, त्या आजीच्या फिगरला आपण आता कलर करूया. तर मी थोडासा एक्सपेरिमेंट करतो की आता मी वेगळ्या व्हरायटीचे बॉडी टोन टाकतोय. आजीचा टोन थोडा गोरा असेल, त्यामध्ये क्रिमझनचं प्रमाण थोडं जास्त आहे. पटकन मी त्यामध्ये काय करेल, बंट्स याना घेईल, थोडासा रेड वाढवेल. बंट्स यानाचं प्रमाण जास्त, थोडा वाटला तर ब्लूचा टच. हो अगं टच करायचा कलर, खूप असा कलर टाकायचा पण नाही, तो आपोआप त्यामध्ये कलर पडतो. कळतं सगळ्यांना? जर हे बघा असं सुकलं तर तुमचा कलर मिक्स होत नाही पटापट, त्यामुळे तुम्हाला एकदम फटाफट काम करायला लागतं. ठीक आहे, आता त्यानंतर मुलांचा फेस. मग आता मी काय करतो, पहिले फेसलाच कलर देऊन घेतो, मग फेसला पूर्ण लाईट टोन डार्क टोन टाकून घेतो. हे लहान मुलगी बरोबर, थोडा हिला ब्लश टाकू आपण थोडा. तिला जास्त मी डार्क करत नाही. थोडाफार कलर केसात गेलं तरी हरकत नाही. कलरचं प्रमाण किती ठेवतो ते बघा फक्त, एकदम लाईट ठेवायचा कलर. तुम्हाला जे म्हणतो ना कॉन्ट्रास्ट, हा कॉन्ट्रास्ट नाहीच आहे अजून. नंतर आता हळूहळू तुम्हाला लगेच केसांमध्ये काम, किंवा हाताचे कलर आहेत हाताच्या टोन मध्ये तुम्हाला लगेच फ्लो टाकून द्यायचे.
ओला असताना तुम्ही बघा किती फरक पडतो फ्लो मध्ये, किती व्यवस्थित फ्लो पडतात. लगेच मी लास्टची फिगर आहे, त्या फिगरचा त्या काकांचा टोन थोडा ब्राउनिश टोन बनवतो. तुम्ही व्हेरिएशन ठेवू शकताय बॉडी टोन मध्ये. त्यांना मी स्कारलेट रेड आणि ब्राऊनचा थोडा डार्क टोन लगेच कामात टाकून देतो आधीच. बघा हा टोन पण किती वेगळा आहे, पण तो वाटतो ना त्यामध्ये वेगळा, त्याला बरोबर मॅच पण करतो. आणि तो बाकी काम येते मी फ्लो मधलं याच्यामध्ये करेल, आता पुढच्या याच्यामध्ये करेल, नेक्स्ट पोस्ट मध्ये काम करेल. ऍक्च्युली एक्झामला आपल्याला एवढा वेळ नसतो, त्यामुळे आपल्याला जितकं फटाफट काम करता येईल तेवढं बघायचं असतं. आता बायांच्या ड्रेपरीकडे येऊयात. तर ड्रेपरी इंटरेस्टिंग पार्ट आहे. आता याला आपल्याला कलर कोणता वापरायचा आहे ते आपल्याला पटकन चूज करता आलं पाहिजे. मला ब्राऊन यूज करायचा आहे, आता खाकी कलर. खाकी डायरेक्ट बनणार नाही असं, येल्लो ऑकर, येल्लो ऑकर मध्ये मी थोडासा बंड्स याना घेतला आणि त्यामध्ये नंतर मी थोडा ऑलिव्ह ग्रीन घेतो, तेव्हा तो त्याचा मला टोन मिळतो. पण हा काय आला डार्क टोन, मला आता मिडल टोन साठी पाहिजे. बंड्स याना आणि ऑकर याचा जो आहे तो जसा मिडल टोन बनतो. मी आता पहिले मिडल टोन पासून वॉशचं काम करतो, जेणेकरून आपल्याला त्यांच्या फोल्ड दाखवायला सोपं जाईल. आता बघा याला पण तुम्ही किती फटाफट करतात काम, तेवढ्यावर डिपेंड आहे सगळं तुमचं काम कसं होतं. आता याला तर मी जास्त वेळ खेळत बसलो की बाबा कोणता कलर बनवू, डार्क पण बनवला होता माझ्याकडे पटकन. त्यात पण मला थोडा अजून डार्क वाटतो टाकायला, तर मी काय करतो ब्लू आणि ब्रँड्स याना डार्क टोन बनवला सगळीकडनं थोड्या थोड्या ठिकाणी, जिथे जास्त शॅडो असेल तिथे तो पार्ट टाकतो फक्त मी कलर. तो कलर पण असा वाटणार नाही की तो डल आहे, तो त्याच्यामधला लगेच आता शर्टचा पार्ट वाटेल शॅडो वाला, त्याच्यानंतर लगेच वरती येतो तो पार्ट. आता तो सेम पार्ट आपल्याला पॅन्टला करायचा. तर पॅन्टवर ऑब्विस आहे तुमच्या बॅगची हाताची सगळ्याची शॅडो पडली असेल, तर पॅन्टचा बऱ्यापैकी पार्ट का असणार डार्क असेल. त्याला पण मी काय करतो सगळ्यात पहिले वॉश टाकून घेतला माझा डार्क टोनचा, लाईट ऑनचा. त्यानंतर खाली येताना लगेच त्याचा डार्क सोडून दिला लगेच फोल्डच्या हिशोबात. आता मला जे आहेत अवेलेबल फोल्ड त्यामध्ये मला आता व्हेरिएशन दाखवायचं डार्क टोन. मग डार्क टोन कसा बनवला, मी वन सियारा घेतला, थोडा ब्लू घेतला, ग्रीन घेतला, त्यातला डार्क टोन मिळाला मला. ओला असताना मला पटकन यातले फ्लो टाकायचे, नाही तर मग सगळा विषय खराब होईल. डेअरिंग करायची तुम्हाला, डेअरिंग केली तर तुम्हाला त्यात मजा आहे कामात.
कुठला पण ब्रश कसा फिरवता त्याच्यावर तुमचे पूर्ण फोल्ड डिपेंड असतात, त्यामुळे ते विचार करून टाकायचे तुम्हाला कधी पण. पॅन्टच्या मधला पार्ट आहे तो थोडा डार्कच असेल, कधी शॅडोचा पार्ट आहे जरा, काही ठिकाणी थोडा अजून तोही मी दाखवून देतो. थोड्याशा फ्लोनी ती पॅन्ट लगेच वरती बॅग वरती आली आणि पॅन्ट खाली गेली त्या एवढं. हे सगळं ओलं असतानाच करतं काम, नंतर करून फायदा नाही आहे कामाला. आता हे झाल्यानंतर तुम्हाला याच्या वरतून जे आहे आता की बाबा यांच्या हातातलं पत्र आहे, ते पत्र कोणत्या कलरचं करणार? थोडं आपण व्हाईट पेपर सारखं ट्रीट करू त्याला, लॉकर मध्येच ठेवलं परत तर तो कॉन्ट्रास्ट नाही होणार काम, सेम टोनच काम झालं असत. थोडस ब्लू मध्ये आणि याच्यामध्ये काम करू. त्यानंतर आता यांच्या हातातली बॅग, यांच्या हातात जी बॅग आहे ती बॅग आपल्याला कलर करायची. आता पॅन्टचा थोडासा इकडे पार्ट होता आलेला, त्याला केलं. आता बॅग कोणत्या कलरची असते? सेम टोनची असते, पण मग सगळं सेम 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 होईल. तर आपण आता काय करू माहितीये का, त्या बॅगला थोडा रेडिश टोन देऊ किंवा पूर्ण ऑलिव्ह ग्रीनची बॅग करू आपण. ऑलिव्ह ग्रीनची बॅग तिथं चांगली वाटेल. थोडा त्यात ऑकर किंवा बंड शेअरचं प्रमाण ठेवू आणि बाकी ऑलिव्ह ग्रीनची बॅग करू. पण तो ऑलिव्ह ग्रीनला नुसता लाईट ठेवण्यात आला, तो लाईट ठेवला तर सगळा मजा जाईल. मग थोडा ब्राऊनिश ग्रीन मिलिटरी कलर म्हणतात ना त्या टाईपमध्ये. त्या साईडला शॅडो आहे, तिकडून डार्क टोनसाठी याच्यात ग्रे मिक्स केलं, ब्लू आणि ग्रे, ब्लू आणि ग्रे मिक्स केलं. त्यातले लगेच मला फोल्डसाठीचा टोन, प्रत्येक कलरला तुम्हाला त्याला डल कसा करायचा, त्याच्या फ्लोसाठी जे शॅडोसाठीचे टोन कसे बनवायचे हे तुम्हाला समजलं का, मग तेवढं इनफ आहे तुम्हाला. मग हे समजणं सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला, तुम्हाला काय टाकल्यावर तो कलर डल न होता डार्क बनेल. आणि त्याची ओपेसिटी मेंटेन करून तुम्हाला त्याला डार्क लाईट असं खेळायचं असतं. दोन्ही साईडनी डार्क टाकलं, मध्ये लाईट ठेवलं, म्हणजे तुम्हाला आपोआप ती बॅग वेगळी वाटायला लागते कपड्यांमधून. ठीक आहे, एवढं झाल्यानंतर आता आपण यांची टोपी, टोपी व्हाईट ठेवायची की ब्राऊन ठेवायची? ब्राऊन. सिंपल फ्लॅट टोन टाकतो एक साईडने, साईडने टाकतो. ओके, आता यानंतर आता ही तुमची ट्रिकी फिगर होती, यानंतर तुमचे बाकी फिगरवर आपण काम करू. आता सेकंड फिगर कडे लक्ष देऊ. आता सेकंड फिगर आपल्याला ब्राऊन आणि ग्रीन टोन मध्ये झालेली आहे. आता हे सेकंड फिगर आपण कोणत्या कलर मध्ये करू शकतो? तर मोस्ट ऑफ ही ग्रीन कलर मध्ये किंवा असा एक बॉटल ग्रीन कलर मध्ये करू आपण. थोडी लाईट लाईट फिगर ठेवू एकदम. लाईट करताना पण आपल्याला टोन कसे वापरायचे ते आपण बघू. लाईटला नुसतं लाईट टोन नसेल, त्यामध्ये डार्क टोन पण असेल, त्यात आपण ऑलिव्ह ग्रीनचे टोन सोडू.
खाली येताना काय होईल, कलर जर डार्क होईल वरती इथं गुडघ्या जिथे डार्क असेल लाईट असेल सॉरी. तो टोन तुम्हाला फक्त बॅलन्स करता आला पाहिजे, तो लाईट टू डार्क कसा त्याचा डायव्हर्जन होतो तो मस्त एकदम छान असा ग्रेडिशन मध्ये येईल कलर. तर तुम्हाला तो त्याला ग्रेडिशन मध्ये खेळता आला तर. आता इकडचा पार्ट मागे जातो, इकडे काय पार्ट डार्क, तो डार्क जर दाखवला तर त्यांचा पाय असा गुडघा पुढे आला असा बरं वाटेल. हा सगळा विचार तुम्ही आधीच केला तर तुमचा अजिबात फोल्ड मध्ये कधी प्रॉब्लेम येणार नाही. हे बघा टोन कोणता टाकलेला तर झाल्यावर बघा का सुकल्यावर कसा टोन होतो. आता यानंतर यांचा ब्लाउज आता याला थोडस मॅचिंग डार्क ग्रीन कलरचा ब्लाउज करतोय. तो डार्क पण झाल्यानंतर त्यामध्ये मी थोडे टोन टाकतो ब्लू आणि ग्रे ज्याने त्याला फोल्ड्स मिळतील. मुलीचा ड्रेस आहे, मुलीचा ड्रेस करताना आपण थोडा ब्राईट कलर मध्ये करूयात, ब्लूइश व्हायलेट कलर मध्ये थोडस आपण याचं काम करूया. कलर मध्ये प्रमाण बघा पाण्याचं किती घेतलंय. आता त्या माणसा किती डार्क कलर त्यामुळे त्या मुलीच्या हाताची पूर्ण आउटलाईन तयार झाली त्या गोष्टीमुळे. आता मी खाली जाईल थोडा रेड मध्ये जाईल थोडस. या प्रकारे त्याचे टोन टाकायचे आहेत. त्या आउटलाईन मध्ये तुम्हाला त्याचे डार्क लाईट तुम्हाला करता येईल. तर तुम्हाला डार्क टाकायचं वाटलं असतं मग थोडासा ग्रे मध्ये थोडस याच्यामध्ये काम टाकून द्यायचं. आधीच अगदीच ग्रे टाकला तर मग तो एकदम हे होतो आउटलाईन असं ब्रेक करतं काम. शक्यतो जास्त करू नका. ते मुलाचा शर्ट आपण आता कलर करू.
आणि लगेच सोडा, त्याला रेड मध्ये खोडून घेतो मी. ब्राईट कलर ठेवायचे शक्यतो, म्हणजे आता आपल्याला ते, कारण की ते आपण बॅकग्राऊंड मध्ये तर नाही वापरणार ना, मग इथे वापरून टाकायचे. आता लगेच मावशींचे केस आपण कलर करून घेऊ आजींचे. बंडसे आहे ना ब्लू, थोडं त्या केसांमध्ये मी जागा ठेवली म्हणजे ते व्हाईट आहे तसा तसा भास तयार होईल त्यामुळे. नुसतं डल ब्राऊन, डल ग्रे नाही टाकायचा, ब्राऊनिश टोन ठेवायचा थोडा, तो चांगला वाटतो. हा विक्रम आहे, एक विक्रम सारखे केस थोडे दाखवू आपण. आता आपण जी मागची फिगर आहे त्या फिगरला आता आपण कलर करायला घेऊयात. त्या कलरच्या फिगरसाठी, त्या फिगरच्या कलरसाठी ब्लू आणि ग्रे टोन आणि ब्राऊनिश टोन जो आपण केसांना युज केला त्याच्यामध्येच आपल्याला की व्हाईट सदरा दाखवायचा आपल्याला. तर मी त्यामध्ये फक्त हायलाइट तुम्हाला सोडायची, ते कसे बघा. झालं तुम्हाला फक्त यात थोडं डार्क टोन टाकायचं, झालं एवढंच. फोल्डच्या हिशोबात तुम्हाला बाकीचे त्याचे टोन टाकायचे. त्याचबरोबर त्याच्यावर मी लाईट जास्त ठेवलेत हायलाईट, कारण की तो व्हाईट कलरचा काम आहे म्हणून. आणि त्याबरोबर आता थोडा अजून पॅन्टचा कलर थोडासा वेगळा टाकावा, मग थोडा ब्राऊनिश टोन आता जसा येलो कलरचा थोडा तो उरलेला टोन इकडे टाकून देऊ. आता एवढंसं टाकून चालणार नाही, त्याला तुम्हाला डार्क टोन कंपल्सरी टाकावा लागेल, त्याने त्याला डायमेन्शन आणावीच लागणार. तर ते काम तुम्हाला तो कलर टाकून फायदा आहे.
खुर्ची टाकली, त्यानंतर आता तुम्हाला जो ब्लँक स्पेस उरलाय बघा, इथे व्हाईट आहे, इथे व्हाईट आहे, इथे व्हाईट आहे, तिथं मी पटकन काय करतोय, ब्लू कलर आहे ना एकदम असा जो आपण स्काय कलर बनवला तो घेतला, तो त्या उरलेल्या जागांमध्ये टाकून देतो मी. उगाच व्हाईट राहिला ना तो हायलाइट होतो उगाच. ठीक आहे, त्या स्पेस मुळे काय आलं की बाकीच्या स्पेसवर जास्ती निगेटिव्ह स्पेसवर तुमचं लक्ष जाणार नाही, त्यामुळे बघा आता प्रॉपर लक्ष फिगर होत आहे, डिस्ट्रॅक्ट होतोय कुठे. ठीक आहे, तर फेटा आपण आता कलर करतोय. सगळ्यात इझी असतं येलो कलर मध्ये शर्ट किंवा काही काम करणं. मिडल टोन ऑलरेडी भेटलेलं असतं तुम्हाला, त्यात बाकी तुम्हाला टोन टाकायचे असतात. अभी ये आता हे झालं की त्यानंतर तुम्हाला याच्या आउटलाईनवर जितकं लक्ष द्यायचं तेवढं तर ड्रॉइंग पेक्षा जास्त तुम्हाला त्याच्यावर लक्ष द्यायचं. जेवढं ड्रॉइंग व्यवस्थित येईल तेवढं तुमचं काम वरती येईल, आणि तेवढंच आउटलाईन पण व्यवस्थित होईल तरच काम तुमचं चांगलं दिसेल. आता किती तुम्ही व्यवस्थित ड्रॉ केलं त्याला व्हॅल्यू नाही आहे. आउटलाईन कशी करतोय तुम्ही व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला कळलं एकदा? हाताची बोट वगैरे जे आहेत तुम्हाला एकदम व्यवस्थित करायचे, कारण की आता तुम्हाला त्याचा टाइम काढला तुम्ही, तुम्हाला तो टाइम देता आला पाहिजे तेवढा. हात कसा तुम्हाला हे करायचा याच्यामध्ये,
ड्रॉइंग कसं आलं पाहिजे असा तुम्हाला विचार करायचा आहे, आणि त्यानंतर तुम्ही आउटलाईन करायचे. हे खूप केअरफुली करायचं तुम्हाला. ओके अब ये सब डायमेंशन जो है हाथ का, वो सब आपके प्रेशर लाइन पे ऊपर है. अगर सेम लाइन आएगा सब तो उतना डायमेंशन नहीं आएगा काम को.
आता बॅकग्राऊंड मध्ये काम करू आता आपण बॅकग्राऊंडला खूप कमी लाईन मध्ये तुम्हाला काम करायचंय. मला खूप कमी काम करायचं आहे, जेव्हा जास्त काम करून तुमचं अजून काम खराब होऊ शकतं. मला तिथे सायकल दाखवायची आहे, तुम्हाला सायकल आता